शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या भिराई आला तुम्ही माझ्या घरामध्ये घेऊन या. काही करा पण माझी भिराई माझ्या घरात आलीच पाहिजे. भाभीनी तू 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 गप्प बस. आपण सगळ्यांनी मिळून ती मूर्ती उचलून आणण्याचा प्रयत्न केला ना, पण काय झालं? काही नाही, त्या कुंदाने चेटूक केलंय. नाही तर तिच्या त्या कार्टीनीने त्या मूर्तीच्या खाली काहीतरी चिकटवून ठेवलं असणार, म्हणून ती मूर्ती हल्ली नाही. तुम्ही त्या चौघींना आत टाका, चापकाने फोडून काढा, म्हणजे बरोबर बोलतील त्या. तू तू गप्प बस, मला जरा शांतपणे विचार करू दे. नाही तुम्ही बसाही दे शांतपणे विचार करत. आई अहो माझी भिराई आईच घरामध्ये नाही तर मी कशी शांत बसणार. माझ्या भिराई आईला घेऊन या, आत्ताच्या आत्ता घेऊन या, नाही तर माझी भिराई आई घरामध्ये नसेल तर मी तरी जहूर काय करू. अगं सावण सदाला काकू काय होत तुला? भाभी अगं काकू काय झालं? काकू भाभी तू 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 पाणी आण जा. भाभीनी उठ पक्या रे, डॉक्टरने बोला पक्या. भाभीनी भाभीनी शुद्धीवर आहे तू, दे 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 पाणी दे. भाभीनी ऐक ना माझं, भाभीनी काकू लोक हे तो सचमुच चमत्कार हो गया. मूर्ती आपची हालतच नाही आहे, पर आपण तो खुद ये मूर्ती उठाकर मानसी ताई को दी थी. मतलब आई देवीला खरंच आपल्याकडे राहायचंय? असं असेल तर त्या भामणीताई काय करतील याचा विचार न केलेलाच बरा. तो सचमुच चमत्कार हो गया, क्या बोलतीये सई? चमत्कार आहे की नाही हे नाही सांगता यायचं मला, पण आमच्या पुस्तकात तुकाराम महाराजांचा 1610 अभंग आहे, अशक्य तो तुम्हा नाही नारायण. त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे निवळवावे डोळे, दाऊनी सोहळे सामर्थ्याचे. अर्थात नारायणा तुम्ही तुमच्या सामर्थ्याचे सोहळे आम्हाला दाखवा आणि माझे डोळे निववा, म्हणजे शांत करा. का मतलब सई, ये जो भामिनी काकू बार बार बोलती है ना की माझी देवी आई हे करेल ते करेल, असे कभी देखा तो नाही? पर आपण को लगता है ना तिची हीच मस्ती उतरवायला देवी आईने हा चमत्कार केला. क्या बोलतीये सई? तुकाराम महाराजांच्या अभंगावरून तरी हेच वाटतंय की. अरे गप्प बसा, आपण खूप साधी आणि गरीब माणसं आहोत. आपण असे काही अर्थ काढायचो आणि बाहेर त्याचा अनर्थ व्हायचा. काकू बेशुद्ध पडली होती, नाही म्हणजे डॉक्टर येऊन तपासून गेलेत. काळजी करण्याचं काही कारण नाही आहे, थोडासा स्ट्रेस आहे असं म्हणाले. झोपेचं इंजेक्शन पण दिले काकूला. साहजिक आहे, देवी जागची हालत नाही आहे म्हटल्यावर त्यांना स्ट्रेस येणं स्वाभाविक आहे. पण आता सगळा घटनाक्रम मी पुन्हा पुन्हा नजरेसमोर आणला, मला अर्थच लावता येत नाहीये रे. आणि या सगळ्या गोंधळात माझा ओटे भरण्याचा कार्यक्रम सुद्धा झाला नाही. मी खोटं बोलत नाहीये प्रताप, मी तुला शपथेवर सांगू शकते ती देवीची मूर्ती आमच्या टॅक्सीत कशी आली किंवा ती आमच्या घरातून का हलत नाहीये याबद्दल मला आणि माझ्या घरच्यांना कुणालाही काहीच माहित नाहीये प्रताप. माझ्यावर विश्वास ठेव. नाही नाही मानसी, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि
त्याच विश्वासाच्या भरोश्यावरती आज मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. नाही म्हणजे ही गोष्ट मी आजपर्यंत कुणाला सांगितली नाही, कदाचित मला मूर्खात काढतील म्हणून, पण त्याच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. असं काय सांगणार आहेस तू प्रताप? भिराई देवी बद्दल आणि माझ्या आई वडिलांबद्दल. भिराई देवी आणि तुझे आई वडील? हो. मानसी आओ, माझी आई भिराई देवीची निस्सीम भक्त होती. मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने माझी आई देवीची सेवा करायची. पण असं जरी असलं ना मानसी, तरी माझ्या आईने कधीच कोणाला गंडे दोरे, अंगारे दुपारे अथवा आश्वासनं दिली नाहीत. पण लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी देवीची प्रार्थना मात्र मनापासून केली. आणि माझ्या आईची प्रार्थनाच लोकांच्या कामी यायची. माझ्या आईची सेवा आणि काकूची श्रद्धा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आई भिराईचं तेजच माझ्या आईच्या चेहऱ्यावर झळकायचं असं म्हटलं तरी वावग नाही ठरणार. माझी आई देवीची उपासक, तर माझे बाबा स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त. हा कितीतरी वेळा बाबांच्या हाकेला स्वामी धावून आले त्याचे दाखले आहेत. आणि याचं कारण आहे माझ्या आई वडिलांचा सेवाभाव. मानसी आओ, माझ्या आई वडिलांनी कधी स्वतःसाठी देवी समोर स्वामींसमोर हात नाही पसरले, फक्त निस्वार्थ सेवा केली. मानसी, तुम्हाला जो टॅक्सीवाला सोडायला आला होता ना, त्याला मी भेटलो. तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही, पण तुम्हाला सांगू का, त्या टॅक्सीवाल्या दादांच्यात मला साक्षात स्वामींचा भास झाला. तेव्हा मला माझ्या वडिलांची खूप आठवण आली. काय झालं मानसी, मी जे काही बोलते ते तुम्हाला खरं नाही वाटत आहे का? नाही वाटणार खरं. आज कितीतरी दिवसाने तो तुझ्या मनातलं बोलतोस. तुझं म्हणणं मला पटणार याची कुठेतरी तुला खात्री होती म्हणूनच बोललास. आणि खरं सांगू प्रताप, तुझ्या बोलण्यात सच्चाई होती. तुझा शब्द आणि शब्द मला खरे मनाची जाणीव करून देत होता. मानसी, खर तर आज मला तुम्हाला मोकळेपणानं काहीतरी सांगायचंय. अरे मग बोल ना. आज कधी नव्हे ते तू मनातलं बोलतोस, तेच माझ्यासाठी खूप आहे. बोल ना, बोल. अरे बोल प्रताप. आज मनात कोणतीही बोज ठेवू नको, जे आहे ना ते स्पष्ट बोल. मानसी, मला तुमच्या बद्दलच बोलायचं होत. अरे मग बोल, सगळं मोकळेपणाने बोल माझ्याशी. मी तुला शब्द देते, मी तुला रागवणारे नाही आणि जजही नाही करणार. मानसी, तुम्ही बोल ना. तुम्ही सौरभ सरांशी लग्न करा. म्हणजे दुसरं कोणाशी तुम्ही लग्न करा. तुम्हाला जो आवडेल त्याच्याशी करा, तुम्हाला तुमच्या योग्यतेचा वाटेल त्याच्याशी करा. पण माझ्यापासून आणि सुपेकर कुटुंबापासून आजपासून तुम्ही लांब राहा मानसी. मानसी अहो, तुम्ही जर का आमच्याशी संबंध ठेवला ना, तर तुम्हाला पर्यायनं कुंदा मावशीला तुम्हा सगळ्यांना त्रासच होणार आहे. आणि तुम्हाला झालेला त्रास मला सहन नाही होणार हो. म्हणून माझं प्लीज एवढं ऐका तुम्ही. आणि माझ्या बोलण्याचा जर का तुम्हाला त्रास झाला असेल तर प्लीज मला क्षमा करा. पण मी जे काही म्हणतोय त्याचा गांभीर्याने विचार करा. मानसी
आई का आई काय हाल करून घेतलंस गे स्वतःचे, असं सगळं अचानक काय झालं ना कळतच नाहीये. तुला तुला कसं वाटतं आता, बरी आहेस का तू? तू तू थोडं चहा पिणारस का? म्हणजे तुला तरतरी वाटत. मी गौरीला सांगतो चहा टाकायला. गौरी गौरी आई आई भिराई भिराई देवी भिराई आई आई भिराई अगं आई आई कुठे गेलीस आराम कर आधी आराम. मला काही झालं नाही सोडा मला. तू 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 सावर स्वतःला. अहो कशी सावरू मी स्वतःला, माझी देवी आई मला सोडून गेली पोरक करून. आता मी काय करू मी काय करू आई. अगं आई देवी आई कुठेही गेलेली नाही, चाळीतच आहे आपल्या. अरे पण आपल्या हक्काचा देव वरातच नाही येणार ती. अरे देवारात जर देव नसेल तर त्याचा काय उपयोग आहे हो? सांगा ना तुम्ही माझ्या हातनं असं काय पाप घडलं होतं म्हणून ती गेली. आई भामिनी आई भिराई भामिनी भिराई आई भामिनी. देवा अरे काय चाललंय आमच्या घरात. आई आई भिराई भिराई आई हे काय कुणी लावलं या सौम्या इथे? कुणी लावल्या? कुणी लावला हा दिवा? अहो भामिनी ताई, तिने सांजेला देवी समोर समया लावलं तर त्यात काय एवढं? त्यात काय एवढं? मला शिकवतेस या भामिनीला शिकवतेस तू? ग तुझी हिंमतच कशी झाली माझ्या देवी समोर समई लावायची? माफ करा चुकलं माझ. चुकलं म्हणजे काय? अगं चुकलंच आहे तुझं. तुझं अख्खं खानदानच चुकीच आहे. तू आणि तुझ्या पोरी सगळ्या एक जात चुकीच्याच आहेत. इसकी तो ये तू गप घर रेखा गज वाद वाढवू नकोस. त्यांची मनस्थिती ठीक नाही. काय धाड भरलीय मला सांग ना. चांगली धड धाकट उभी आहे मी तुझ्या समोर. काय धाड भरलीये? आधी त्या समया बाजूला कर देवी समोरून काढून टाक म्हणते ना. ओ काका समजावा ना काकींना. अभिना इनका ज्यादा ही हो रहा. भामिनी मी काय म्हणतो तू चल आपण आपल्या घरी जाऊ. चल नाही मी इथून रिकाम्या हाताने जाणारच नाहीये. झाले तेवढे तमाशे कमी आहेत का? तमाशे कोण करते तमाशे? ओ ह्यांनी सगळा घोळ घालून ठेवलाय आणि निस्तरतोय आपण. ओ काकी काका इतना समजा रेले तो चुपचाप जाऊ ना आपल्या घर पे. एकमे गप्प बस गवगत शब्दाला शब्द वाढवू नकोस. हे बघा भामिनी ताई मी तुमच्या पाया पडते. अहो आम्हाला काही हौस नाहीये तुमच्या देवीला आमची देवी म्हणायची. मला शक्य असत ना तर मी स्वतः आणून ठेवून गेले असते तुमच्या घरात तुमची देवी. आता कुणाचंच काही चालत नाही म्हटल्यावर आम्ही तरी काय करणार सांग बर. मला कुणी सांगायची गरज नाहीये. माझी मी समर्थ आहे माझी देवी घरी न्यायला. आई आई चल आपण आपल्या घरी जाऊ. चल आपण आपल्या घरी जाऊया. भामिनी 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 का त्रास करू घेते स्वतःला? त्रास नाही हो मला कसलाही त्रास होत नाहीये. मी देवीला इथून नेणार म्हणजे नेणार. पण भामिनी मी सुद्धा प्रयत्न करून पाहिला ना पण नाही हलत आहे देवी जागेवरून. त्याला काय करणार आपण? हे सगळं ह्या कुंदेचा चेटूक आहे.
तिनेच कसं तरी खेळ बसवून ठेवलीय. अहो नाही नाही, आम्ही काही नाही केलं खरंच. हे बघ भामिनी, तुझा विश्वास आहे ना तुझ्या देवीवर? हो, अगदी 200%. तू मानतेस ना तुझ्या भिराई आईला? हो, माझी भिराई जागृत आहे. अगो मग तिचीच इच्छा आहे असं समज, नसेल यायचं तिला आपल्या घरी. आई आई, तुझी खरंच इच्छा नाही आहे का आपल्या घरी यायची? या लेकराच्या घरी यायची इच्छा नाही आहे का तुझी? अगं अशी काय चूक झाली माझ्या हातून की तू ह्या वाईट लोकांच्या घरात राहणं पसंत केलंस? अगं काय नाही केलं मी तुझं आई? अगं एवढा कसला राग धरून ठेवलायस ग तू? बोल आई बोल, आज तुला बोलावंच लागेल. अग नेहमी माझ्या हाकेला साथ देणारी तू, आज तुला माझ्याशी बोलाव असं वाटत नाहीये का ग? ठीक आहे, नको बोलूस. मी पण तुझी लेक आहे, तू हट्टाला पेटलीस ना, आता माझा पण हट्ट बघ. जोपर्यंत तू ही दळबद्री जागा सोडून आपल्या घरी येत नाहीस तोपर्यंत मी उपास करणार. जोपर्यंत माझी देवी माझ्या घरात येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही घेणार नाही. या सगळ्याला ही कुंदाणीच्या पोरीच जबाबदार आहेत. माझ्या आईला माझ्यापासून हिरावून घेतेस काय ग? अगं कुठे पेडशील हे पाप? भामिनी भामिनी, बहिणी, तुमचा नवरा जनार्दन त्याचा सज्जनपणा आठवून आजवर म्हणजे आतापर्यंत शांत होतो मी. भामिनी म्हणते तसं चेटूक वगैरे जर का तुम्ही काही केलं असेल तर खूप महागात पडेल तुम्हा लोकांना. आणि त्यात माझ्या बायकोला भामीला जर काही झालं ना तर कोणत्याही थराला जाईन मी, याचा विचार करून ठेवा. मात्र ओला तू दोघांचा ना डोकं फिरलंय. मी इतकं सीधा करते रेखा, प्लीज तुझ्या समोर हात जोडते का? स्वतःला आवर, खरंच माझं डोकं भंजाळलंय आता. एक सल्ला देऊ का? हो बोला. तुम्ही आणि मानसी मॅडम लग्न आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मानसी मॅडमचा ओटी भरण्याचा कार्यक्रम रद्द झाला. देवी स्वतःहून तिकडं मदतीला जाऊन आली आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम रद्द केला. देवीची कृपा आहे तुमच्या, तिच्या इच्छेका तर लग्न करा तुम्ही मानसी मॅडम. आज काय कळलं ना, योगिराई आईचाच संकेत आहे. तुम्हाला मी खात्रीनं सांगतो, तुम्हा दोघांच्या माग भिराई देवी भक्कमपणे उभी राहील. मानसी मॅडम, तुम्ही अहो तुम्हाला सांगितलं ना मी माझ्यापासून लांब राहा म्हणून, का माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंय तुम्ही? लोकांच्या भीतीने तू हे बोलतोस की तुलाही मनापासून वाटतंय मी तुझ्या आसपास नसावं? तुझ्या गप्पा बसण्याचा काय अर्थ लावायचा मी प्रताप? अच्छा,
म्हणजे तुझं हे वरवरच बोलणं येत नाही. मी मनापासून बोलतोय. का फसवतोय स्वतःला? अहो मी नाही फसवतोय कुणाला मानसी. तू फसवतोय स्वतःला पण आणि जगाला पण. तुम्ही जा बरं इथून प्लीज. आणि काम राहा माझ्यापासून, हेच तुमच्या हिताचे. हे बाबा, अरे तुमचा लव सीन झाला असेल तर आमची ऑर्डर घेणार का? बोला ना काय हवंय. ही मुलगी हवी आहे. बघा तुम्ही जरा सभ्य भाषेत बोला. अरे काय चुकीचं बोललो मी? अरे ऑर्डर घेण्यासाठी ही मुलगी हवी आहे असं बोललो मी. बघा तुमची जी काय ऑर्डर असेल ना ती मला सांगा, मी तुम्हाला आणून देतो टेबल वरती. अरे तेच तर सांगतोय ना मी, मला हिला ऑर्डर द्यायची आहे. हे बघा, हे असं आदळापट करून इथं काही होणार नाहीये. आणि मुख्य म्हणजे ह्या इथं काम नाही करत आहे तो, मला भेटायला आलेत. हो अरे मगाच बसून बघतोय, तुला भावच देत नाहीयेस. आज मॅडम कडून आपण धडा शिकूया. काय मॅडम तुला तिकडे बसूयात का जरा? तुम्ही आम्हाला प्रेमाचा धडा शिकवा. चला चला. सौ प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.